Hello friends, in our some previous video lecture of chemistry, we are going to learn a classification of fuel. We know that the fuel is classified on three different types. First one is solid fuel, second one is liquid fuel, and third one is gaseous fuel. In our some previous video lectures, we are going to learn a solid fuel and its example in detail. Now, from this video lecture, we are going to learn a liquid fuel, and in that liquid fuel, a best and great example of liquid fuel is nothing but petrol. So in this video lecture, we are going to learn a in detail information or explanation regarding with a petrol which is are classified on liquid fuel. Let us learn the petroleum in detail. Namaskar vidyarthi mitranno, मागच्या काही व्हिडिओ लेक्चरपासून आपण आपल्या तिसऱ्या टॉपिकला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की फ्युल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डेली लाईफ अँड दॅट फ्युल्स विल बी क्लासिफाईड ऑन थ्री डिफरंट टाईप्स, दॅट इज सॉलिड फ्युल्स, लिक्विड फ्युल्स अँड गॅसियस फ्युल. इन सॉलिड फ्युल वी आर लर्न ए एक्झाम्पल ऑफ कोल इन डिटेल. सो in our today's video lecture, we are going to learn a very important example of liquid fuel. We know that, as I am already told, a liquid fuel play important role of their application as a domestic as well as industrial purposes. आपल्या घरगुती असेल किंवा कारखान्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या फ्युलचा जास्तीत जास्त वापर केलेला पाहायला भेटतो. And such a kind of fuels are more useful and economical than solid fuel. Main source of liquid fuel is a naturally occurring oil, and that is called as crude oil or petroleum. मग crude oil किंवा petroleum हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल तो आपण आता बघूयात. So petroleum or crude oil. पेट्रोलियम हा शब्द मुळात विद्यार्थी मित्रांनो पेट्रा म्हणजेच रॉक आणि ओलियम OLEUM म्हणजेच ऑइल यापासून तयार झालेला पाहायला भेटतो. मीन्स पेट्रोलियम इज नथिंग बट ए ऑइल विच इज फॉर्म फ्रॉम रॉक. सो द रॉकी ऑइल ऑर मिनरल ऑइल इज अ डार्क ग्रीनिश ब्राऊन व्हिस्कस ऑइल फाउंड डीप इन अर्थ क्रस्ट. म्हणजे पेट्रोलियम जे आहे त्याचा कलर जर बघायला गेला तर ग्रीनिश ब्राऊन कलर आहे, ते व्हिस्कस ऑइल आहे, आणि ते कुठं आपल्याला सापडतं तर क्रस्ट ऑफ द अर्थ. इट इज कंपोज्ड बाय व्हेरियस हायड्रोकार्बन्स सच ॲज स्ट्रेट चेन पॅराफिन, नॅफ्थॅलिन्स, ऑलेफिन्स, ॲरोमॅटिक टुगेदर विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. हे जे क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम आहे याच्यामध्ये आपल्याला ए लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन पाहायला भेटते. मग त्याच्यामध्ये ऑलेफिन्स असतील, पॅराफिन्स असतील, हायड्रोकार्बन्स असतील, आणि याच्यासोबतच काही स्मॉल अमाऊंटमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कंटेंट, मग ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आपल्याला पाहायला भेटतं. मग आता तुम्हाला वाटत असेल की याचं ओरिजिन कसं असेल, याची हिस्ट्री काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू मॉडर्न थिअरी, पेट्रोलियम फॉर्म बाय पार्शियल डिकम्पोजिशन ऑफ मरीन ॲनिमल्स अँड व्हिजिटेबल ऑर्गॅनिझम ऑफ प्री हिस्टॉरिक फॉरेस्ट. चेंज इन अर्थ लाईक होल्कॅनो हॅड बरीड दिज मटेरियल अंडरग्राऊंड where they have been subjected to intense pressure and heat during long ago. तर अशा प्रकारे मागच्या ज्या काही इतिहासातल्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये होल्केनो असेल, जे काही मटेरियल व्हेजिटेबल ऑर्गॅनिक मटेरियल असेल किंवा मरीन ॲनिमल असतील, ते जमिनीच्या खाली गाडले जाऊन त्याच्यापासून या सगळ्या प्रोसेस आपल्याला पाहायला भेटतात. So these materials are converted into various hydrocarbons or radioactive substances like uranium or by bacterial decomposition under
anaerobic and straight strongly reducing condition, and conditions like temperature or pressure. So let us see one part of cellulose molecule. It can converted into alkane by means of anaerobic bacteria in presence of water. See the reaction which is are present on your screen, how the conversion of one molecule or one part of molecule of cellulose into alkane. The crude oil is found deep below the earth. Sometimes this depth may be 5,000 feet. म्हणजेच कधी कधी त्याची डेप्थ ही 5,000 फूट सुद्धा असू शकतो. अँड ड्यू टू द प्रेशर ऑफ नॅचरल गॅस, नॅचरल गॅसचा जो प्रेशर अबाव साईडला असतो, त्यामुळं पेट्रोलियम रशेस आउट इफ इट फाइंड सम नॅचरल होल. आणि वरून जो काही आपला नॅचरल प्रेशर असतो हवेचा, त्याच्यामुळं ते जे पेट्रोलियम आहे ते अजून खाली जाते, जमिनीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. ॲक्च्युली मग आता ह्या क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियमचं जे काही कॉम्पोजिशन असतं त्याच्यामध्ये काय असतं हे आपण बघूयात. व्हिज्युअली आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये हायड्रोकार्बनची चेन असणार आहे, म्हणजे हायड्रोजन असणार आहे, काही कार्बन असणार आहेत, सल्फर असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे आणि नायट्रोजन असणार आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, ए कंपोजिशन ऑफ क्रूड पेट्रोलियम इज नथिंग बट कार्बन 80-87%, हायड्रोजन 11-15%, सल्फर 0.1-3%, ऑक्सिजन 0.1-0.9% अँड नायट्रोजन 0.4-0.9%. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी पाहतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ए लार्ज अमाऊंट ऑफ परसेंटेज ऑफ हायड्रोकार्बन्स, मीन्स कार्बन अँड हायड्रोजन परसेंट विल बी व्हेरी लार्ज अँड रिमेनिंग सल्फर ऑक्सिजन अँड नायट्रोजन विल बी प्रेझेंट इन व्हेरी लेस अमाऊंट. सो दिस इज अ कंपोजिशन. अँड ऑल्सो इन पेट्रोलियम कंटेन्स कंपाऊंड्स लाईक पॅराफिन बेस पेट्रोलियम, नॅफ्थलिन बेस्ड पेट्रोलियम अँड सायक्लोअल्केन्स. मग पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल पॅराफिन बेस्ड पेट्रोलियम म्हणजे काय, तर हायड्रोकार्बन्स ऑफ पॅराफिन सिरीज विथ ब्रांचड ऑर स्ट्रेट चेन. म्हणजेच काय, तर पॅराफिन सिरीजची जी काही हायड्रोकार्बन्स असतात ते आपल्याला ब्रांचड किंवा स्ट्रेट चेनमध्ये दिसले तर त्याला आपण पॅराफिन बेस्ड पेट्रोलियम असं म्हणणार आहे. सेकंड आहे नॅफ्थलिन बेस्ड पेट्रोलियम, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही हायड्रोकार्बन्स आहेत ते रिंग फॉर्ममध्ये किंवा साईड चेनमध्ये जर अटॅच झालेले आपल्याला पाहायला भेटले तर त्याला आपण नॅफ्थलिन बेस्ड पेट्रोलियम म्हणणार आहे. आणि तिसरा आहे सायक्लोअल्केन्स, मीन्स ए क्रूड ऑइल कंटेन्स सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झिन अँड दिअर अल्किल सब्स्टिट्यूट प्रोडक्ट्स. सो ऑल दीज थिंग्स विच इज आर अ पार्ट ऑफ लिक्विड फ्युल दॅट इज पेट्रोलियम. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पेट्रोलियमच्या संबंधित आपल्याला एक पुढं कन्सेप्ट शिकायचे ज्याला आपण C10 नंबर असं म्हणणार आहे. त्यावेळी तुम्हाला पेट्रोलच्या अजून काही कॅरेक्टरिस्टिक, अजून काही प्रॉपर्टीज ह्या इन डिटेलमध्ये पाहायला भेटतील. तर लिक्विड फ्युलच्या बाबतीत जर बघायला गेलं तर पेट्रोल हे बेस्ट एक्झाम्पल आज आपण या माध्यमातून बघितलेले. तर पुढच्या लेक्चरला आपण एका नव्या कन्सेप्टसहित भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.